पर पांचवी परिसर अभ्यास भाग एक आज आपल्याला बघता बघता पुढचा धडा अकरावा धडा प्रथम सत्राला बऱ्याच जोडे आज आपल्याला अकरावा धडा सुरू करायचा आहे आपले घर आणि पर्यावरण आपले घर व पर्यावरण आज आपण पहिले पाहू आपले घर आणि मग पर्यावरण बघू आता तुम्ही शाळेमध्ये वगैरे पाय चालला किंवा बाजारात पाय चालतो सध्या थोडा ना कोणी नाही तुम्हाला जाऊ देत नसेल जास्त लांब पण याच्यावर तुम्ही शाळेत जात असताना तो कुठं बाहेर गेलो प्रवासाला गेलो गावामध्ये फिरायला लागलो तर आपल्याला काय दिसतात सर दुकानं दिसतात घर दिसतात दुकानाचं त्याच करू आपण घरांचा विचार करू कारण आपल्या गाड्याचं नाव आहे आपले घर तर हे सगळे घर सारखेच असतात का नाही वेगवेगळ्या डिझाईनचे घर असतात काही म्हणजे बैठे घर आहेत एक मजल्याचे काही दुमजले असतात काही तीन मजले असतात त्याच्यातही त्याच्या वेगवेगळ्या रचना असतात वेगवेगळ्या काय असतात डिझाईन्स असतात खिडक्यांची रचना घराची रचना दारांची रचना कंपाऊंड वॉलची रचना गेटची रचना सगळे घर कसे असतात वेगळे का सगळे एकसारखे दिसतात नाही प्रत्येक घर कसं असतं वेगवेगळं असतं आणि अगदी आपण खेड्यात गेलो तर घर वेगळे दिसतात बरोबर आहे मोठ्या मोठ्या शहरामध्ये गेलो तिकडे घर वेगळेच दिसतात शेतामध्ये गेलो शेतामध्ये घर वेगळंच दिसतं झोपडीसारखं तर हे घरांची रचना कशी असते वेगवेगळी असते आणि आपला भारत देश तर इतका मोठा आहे हो की पंजाबमध्ये घर बांधण्याची स्टाईल पद्धत वेगळीच आहे राजस्थानमध्ये वेगळीच आहे हिमाचल प्रदेशमध्ये वेगळीच आहे महाराष्ट्रात वेगळीच आहे मध्य प्रदेशमध्ये वेगळीच आहे केरळमध्ये वेगळीच आहे अगदी महाराष्ट्रात सुद्धा कोकणात गेलं तर समुद्र किनाऱ्याला घर बांधण्याची पद्धत वेगळीच आहे म्हणजे जे आहेत हे विविध प्रकारच्या घराच्या काय असतात डिझाईन्स असतात रचना असतात आणि ह्या रचना कशावर अवलंबून असतात तर त्या प्रदेशातल्या हवामानानुसार असतात त्या प्रदेशातल्या काय असतात हवामानानुसार समजा आपण काय आहे की आपण पोहोचलो राजस्थानला तर तिकडं घराची डिझाईन वेगळीच आहे आपण जिथं जास्त पावसाचा प्रदेश आहे कोकण तिथं उतरत्या छपराचे घर की पाणी निघून जावं तर हे काय आहे तर प्रत्येकाच्या घराची रचना कशी असते त्या हवामानानुसार वेगवेगळी असते आणि घर बांधण्यासाठी माणसाने काय केलेलं असतं तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा काय केलेला असतो उपयोग केलेला असतो तिथले दगड वाळू विटा लाकूड ह्या गोष्टीचा काय केलेला असतो वापर केलेला असतो आणि घराचं साहित्य सुद्धा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं की आपण खेड्यामध्ये गेलो शेतामध्ये गेलो तर तिथं म्हणजे लाकडं गवत यासारख्या गोष्टी काय करतात घर बांधण्यासाठी वापरतात मात्र हे घर कसं तिथं हवा वगैरे कशी पाहिजे छान खेळती पाहिजे आता जसं आपल्याला घर लागतं तसं आपल्याला काय लागतं अन्न पण लागतं आपल्याला श्वास घ्यायला हवा पण लागते प्यायला पाणी पण लागतं ह्या सगळ्या काय आहेत आपल्या मूलभूत गरजा आहेत नुसतं घर असून चालतं का नाही नुसतं हवा असून चालते का नाही नुसतं पाणी असून चालतं का नाही नुसतं अन्न असून चालतं का नाही या सगळ्या एकत्रित आवश्यक आहेत पण लक्ष द्या सगळ्यांनाच घर भेटत नाही आपण कधी रस्त्यावरून जर का चाललो तर आपल्याला फुटपाथवर पदपथावर सुद्धा जे आहे तिथं घर बांधलेले लोक दिसतात की नाही काही तात्पुरता आपला निवारा केलेला पाहतो की नाही आपण रस्त्याने जाताना हो आपण इकडे माझं गावमध्ये चाललो तर आपण ते HDFC बँकेच्या अंकडे बघितलं तर फुटपाथवर राहतात लोक काही म्हणजे काय आहे तर ते बेघर लोक आहेत असे गावागावामध्ये काय होतात आढळतात अगदी माल रानावर राहतात खेडं असत तर फुटपाथवर राहतात ज्याला पदपथ म्हणतात किंवा पुलाखाली राहतात किंवा पडक्या इमारतीमध्ये राहतात रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला काय करतात राहतात आणि त्यांना काय असतं ते बिचारे काय असतात बेघर असतात बेघर म्हणजे त्यांना घर नसतं ज्याला घर आहे त्याला काय हौस आहे काय की कुठंतरी पुलाखाली राहिलाय रेल्वे पुलाखाली राहिलाय रेल्वे स्टेशनच्या बाजूला राहिलाय घाणीमध्ये राहिलाय नाही तो बेघर असतो आणि बेघर असणं ही सुद्धा काय सामाजिक समस्या आहे तर आपल्याला काय आहे तर इथं बेघरपणाची कारणे दिली बेघरपणाची
कारणे. काय कारण असतं त्या लोकांना, काय काय कारण आहे त्या बेघरपणाची कारणे? तर सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, अपुरे आर्थिक उत्पन्न. अपुरे आर्थिक उत्पन्न हो, की त्या लोकांकडे काय असतात, घर विकत घेण्यासाठी किंवा एखाद्या चांगल्या घरामध्ये किरायाने राहण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात. अपुरं आर्थिक काय असतं, त्यांचं उत्पन्न असतं, त्यांना नोकरी व्यवसाय वगैरे व्यवस्थित नसतो, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसे नसतात, त्याच्यामुळे त्यांचं आर्थिक उत्पन्न कमी असतं. हे सुद्धा काय बेघरपणाचं काय कारण. दुसरं कारण काय बेघरपणाचं, बेरोजगारी. बेरोजगारी म्हणजे काय, की त्यांना त्यांची काम करण्याची इच्छा काय असते, व्यवसाय करण्याची इच्छा असते, धंदा करण्याची इच्छा असते, नोकरी करण्याची इच्छा असते, पण त्यांना काम भेटत नाही, त्यांना कोणी काम देत नाही. ते सुद्धा शिकलेले वगैरे असतात पण काम भेटत नाही, आणि काम नाही भेटलं तर पैसे भेटत नाही. म्हणून बेरोजगारी सुद्धा काय आहे, बेघरपणाचं कारण आहे. किंवा काय असतं की पिढ्याला पिढ्या घरामध्ये जर का दारिद्र्य असेल, गरिबी असेल, तरी काय असतात ते लोक बेघर असतात. किंवा कधी कधी काय होत, नैसर्गिक आपत्ती हो, नैसर्गिक आपत्ती हो, नैसर्गिक आपत्ती येते. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काहीतरी पूर येतो, भूकंप येतो, वादळ येतं, मग त्या लोकांची घरं पडतात, तिथं सगळं खराब होतात सगळं, मग त्यांना तात्पुरतं काय व्हावं लागतं, बेघर व्हावं लागतं, कुठंतरी बाहेर राहावं लागतं. की आता आपण पाहतो की हेवी रेन चालते, काय सारा पाऊस आला होता, आपण बातम्यावरून ऐकतो, आपल्याला काय वाटत नाही 3 लाख लोकांना घरातून बाहेर काढलं. अरे म्हणजे काय झालं, ते नैसर्गिक आपत्ती, पाणी शिरलं त्यांच्या गावामध्ये, मृत्यूंना तिकडं राहिले. तर हे सुद्धा काय आहे, बेघरपणाचं कारण आहे. किंवा भूकंप झाला मोठा तर घर पडले, तर अशा वेळी सुद्धा बेघर होतात. त्यानंतर बऱ्याच वेळा शारीरिक आजार हो, शारीरिक काय असतात, शरीर काय असतं, आजारी असतं, शारीरिक आजार हो. आपण पाहतो रस्त्यावर एखादा फुटपाथवर, तो त्याला कसला तरी रोग वगैरे झालेला असतो, आणि त्याच्या घरातल्याने सुद्धा त्याला हाकलून दिलेला असतो, द्यायला नाही पाहिजे, मग घरातल्या हाकलून देणार, जा तुझ्यामुळे आम्हाला रोग होईल, तुला हा रोग झाला तुझ्यामुळे आम्हाला होईल, तर हकलून देतात, जा कुठं पण राह, जा बस स्टँडवर राह, रेल्वे स्टेशनवर राह, कुठेही राहा, आमच्या घरात यायचं नाही, हकलून देतात त्याला. तर हे सुद्धा काय बेरोज म्हणजे बेघरपणाचं काय कारण आहे. किंवा अजून काय, मानसिक आजार. हो, मानसिक आजार म्हणजे डोक्यावर परिणाम. आपण बघतो ना, वेडे लोक असतात रोडला, पागल लोक असतात, त्यांच्याच नादामध्ये असतात, मग अशा वेडे लोक हे सुद्धा घर सोडून निघून जातात, त्यांना काही आठवत नाही, काही सांगता येत नाही, मेंदूर सगळा परिणाम झालेला असतो, त्यामुळे ते कुठेही घरा गटाराच्या कडेला, रस्त्यावर, कुठे पण राहतात, बेघर असतात. तर ते पण एक कारण आहे. आणि बऱ्याच वेळा परवडणाऱ्या घरांचा अभाव, परवडणाऱ्या घरांचा अभाव. बघा, आता काही लोकांकडे थोडंफार पैसे असतात, पण काय असतात की घराच्या किमतीच इतक्या मोठ्या असतात, की ते असं नसतात की निव्वळ दरिद्री आहेत, बेरोजगार आहेत, ते कामधंदा करतात असतात, त्यांच्या गाठीला पुरेसे पैसे शिल्लक असतात, पण ते घरा घेण्या इतपत नसतात. म्हणून ते बिचारे आपले काय असतात, बेघर असतात, मग कुठंतरी दाटी वाटीनं ते काय होतात, राहतात. हे काय आहेत, बेघरपणाची काय आहे कारणे आहेत, की अपुरा आर्थिक उत्पन्न आहे, बेरोजगारी आहे, दारिद्र्य आहे, नैसर्गिक आपत्ती, शारीरिक आजार आहेत, मानसिक आजार आहेत, आणि परवडणाऱ्या घरांचा काय आहे अभाव.